लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आरोग्य विभागात कार्यरत गटप्रवर्तक आणि आशांचा राज्यव्यापी बेमुदत संप 16 ऑक्टोबर पासून सुरू आहे। विविध मागण्यांसाठी आयटकसह कृती समितीच्या वतीने बुधवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलनासाठी भद्रकाली पोलिसांकडे परवानगी मागण्यात आलेली होती, मात्र त्याच आंदोलनावेळी सीटूच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे सरकारविरोधात आंदोलन सुरू केल्यानंतर अखेरीस पोलिसांनी सीटूच्या आंदोलकांना गाडीत घातल्यावर गाडीला घेराव घालण्यात आल्यानं काही काळ या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। जिल्हा परिषदेसमोर गोंधळ झाल्यानंतर आयटकच्या आंदोलक महिलांनी सिव्हिल समोर शांततेत आंदोलन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला। त्यानंतर आयटकच्या आशा गटप्रवर्तकांनी शांततेत आंदोलन केलं। त्या आंदोलनाप्रसंगी सुवर्णा मेतकर, माया घोलप, सुरेखा खैरनार, प्रतिभा कर्डक, सुनीता कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी राजू देसले आणि आंदोलनकर्त्या महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात 18 ऑक्टोबरपासून आशा गटप्रवर्तक 70,000 आणि जवळपास 3600 गटप्रवर्तक या संपावर आहेत। आज 21वा दिवस आहे। आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेटमध्ये निर्णय होऊन जे निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतले ते जाहीर केले पाहिजे। त्याचप्रमाणे जी मागणी आहे की गटप्रवर्तकांना 6,200 ऐवजी 7,000 रुपयाची वाढ 10,000 रुपयाची वाढ केली पाहिजे। गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा आणि ऑनलाईनचं काम आशा वर्कर करणार नाही। केंद्र सरकारने 2018 पासून मोबदल्यामध्ये वाढ केली नाही तर या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करावा। त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने 7,000 रुपयाची वाढ आशाताईंना दिलेली आहे, 2,000 रुपयाचा बोनस जाहीर केलेला आहे। या सर्व याचा शासन निर्णय हा जाहीर व्हावा, त्याचा GR निघावा यासाठी आजही आंदोलन सुरू आहे। मी नाशिक नगरपालिकेची आशा सेविका कांचनताई पवार बोलते। आमच्या मागण्या आहेत, त्या मागण्या आमच्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजे। बऱ्याचशा मागण्या होत्या, त्याच्यातून बऱ्याच मागण्या त्यांनी आमच्या पूर्ण केल्या आहेत, परंतु आम्हाला ऑनलाईन काम आणि ज्या आमच्या अजून आहेत आमच्या गटप्रवर्तकांच्या मागण्या त्या पूर्ण केल्या पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे। तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही। शासनाने काही मागण्या मान्य केल्या असल्या तरी अजूनही काही मागण्या मान्य न केल्याच्या पार्श्वभूमीवर आयटकच्या वतीनं आशा गटप्रवर्तक संघटनांच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर काल धरणे आंदोलन करण्यात आलेले होते। त्यात प्रामुख्याने गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतन श्रेणी आणि भत्ता लागू करा, जोपर्यंत शासकीय कर्मचारी दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वेतन श्रेणी देण्यात यावी, आशा स्वयंसेविकांना कोणत्याही प्रकारची ऑनलाईन कामे सांगण्यात येऊ नयेत, केंद्र सरकारनं 2018 पासून आशा आणि गटप्रवर्तकांना मोबदला वाढ दिलेली नसल्यानं ती त्वरित द्यावी, गटप्रवर्तकांचे नाव बदलून सुपरवायझर करा, तसेच आशा आणि गटप्रवर्तकांना किमान वेतन लागू करा, गटप्रवर्तकांना 10,000 रुपये वाढ करा, शासनासोबत झालेल्या बैठकीत निर्णय लेखी द्यावा, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना मोबदला वाढ देण्याची मागणी देखील यावेळी राजू देसले यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या मोर्चातून करण्यात आली। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।